आता बघूया. गुड मॉर्निंग. बघा, आज आपण एक प्रयोग पाहतोय. प्रयोग म्हणजे एक प्रकारचं ती कोड आहे, खूप सोपा आहे. त्याचं बघा, त्याचा क्रमांक आहे 318. त्याचं नाव आहे पार्किंग कोड. आहे पार्किंग शब्द ऐकलेला आहे तुम्ही? काय त्याचा अर्थ सांगा बरं, मुलींमध्ये मुलांमध्ये कोणतरी सांगा. पार्किंग म्हणजे काय, कशाच्या संदर्भात येतो पार्किंग शब्द? गाडी लावणे, बरोबर आहे. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथं पार्किंगची जागा असते, तिथं लावतो. आपल्या शाळेमध्ये पण आपण ज्या ठिकाणी आपल्याला आपली गाडी किंवा सायकल लावायची असते तिथंच लावतो. आपण कुठं पण लावतो का? असं ते पार्किंग असा शब्द या गाड्यांच्या संदर्भात असतो. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे, एक आपल्याला कोड दिलेलं दिसतंय सर्वांना, ते घे इकडे. ते सहा प्रकारच्या सोंगट्या आहे का? एक, दोन, तीन आणि इथं तीन. ह्या कोणत्या रंगाच्या आहेत? ह्या बरोबर, ह्या इकडच्या हिरव्या आणि ह्या पिवळ्या. तर त्यांनी सांगितलं की ह्या सोंगट्यांना काय समजायचं, आपण कार समजायचं. काय समजायचं? कार आहे, ह्या आपल्या सगळ्यांच्या कार आहे. आणि ह्या ज्या कार आहेत आपल्याला पार्किंग करायच्या आहे. त्या कशा करायच्या आहे? ह्या तीन सोंगट्या पिवळ्या ह्या बाजूच्या हिरव्या सोंगट्यांच्या जागेवर आल्या पाहिजे. आणि ह्या ज्या हिरव्या आहेत त्या कुठं आल्या पाहिजे? त्या पिवळ्या या सोंगट्यांच्या जागेवर आल्या पाहिजे. आलं लक्षात? या तीन कार आपल्याला इकडे घ्यायच्या आहे आणि ह्या इकडच्या तीन कार इकडे घ्यायच्या आहे. येत आहे लक्षात? आणि आपल्याला त्यासाठी काय दिलेलं आहे? इथं मध्ये एक जागा दिलेली तात्पुरती, त्या ठिकाणी आपण काही सोंगटे ठेवू शकतो, कार लावू शकतो. पण याच्यामध्ये एक नियम आहे, कमीत कमी चालीमध्ये केलं पाहिजे. कमीत कमी चाल म्हणजे काय? म्हणजे चाल म्हणजे काय? सोंगटी एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलवणे. आता आपल्याला मोजायचं आहे, किमान 17 चालीच्या आत आपल्याला हे करायचं आहे. माझ्या मते पाठीमागील वर्षी आपण हा प्रयोग घेतला होता, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी करून दाखवलं होतं. करता येईल आपल्याला? ट्राय करता येईल? कोणी करू शकतं का? चल तन्मय नाही, एक थांब बस, तू युनिफॉर्म मध्ये नाही, युनिफॉर्म वाला पाहिजे आपल्याला. चल श्रेयस आहे, चल चल कमॉन, टाळ्या वाजव एकदा श्रेयस साठी. हे बघा, मी असंच धरतो, किमान 17 आत व्हायला पाहिजे इकडून. आता काय करायचं तुला? हे बघा, आता असं दिसणार नाही, पण आपण असं करू. काय करायचं? ह्या इकडे आल्या पाहिजे, ह्या इकडे आल्या पाहिजे. हा चल, एक एक चाल करायची, चाल मोजायची आपल्याला. नाही नाही, ते हे ना स्क्रू, हा त्याच्यामुळे सध्या आपण ते असं करू. हा मग हे असं लावू एक मिनिट. हा चल कर बरं ट्राय. असं मध्ये टाकता येईल सर, सर्वांच्या वर्गामध्ये पाठवणार. ही झाली एक चाल. आता तेच ना, मग तेच तर हे. हा गेम कसा आहे, तार्किक बुद्धिमत्तेचा गेम आहे हा. तार्किक बुद्धिमत्तेचा तू जर इथं घेतला ना श्रेयस, आता काय होणार आहे? आपल्याला ही पार्किंग करायला ह्या गाडीला तुला जागा नाही राहिली. हे बघा, तू असं केलं तर इथं गुप्त येते. हेच तार्किक बुद्धिमत्ता आहे, याच्यामध्ये आपल्या बुद्धीचा विकास होतो. चला अजून सेकंड कोण ट्राय करत? तर आर्यन गव्हाणे, व्हेरी गुड. चला समजतंय तुम्हाला, वर्गात पण पाठवणार आहे आपण. चला चला चालेल, हे इथं असं ठेव. ही एक चाल, दोन व्हेरी गुड, तीन चार व्हेरी गुड, पाच सहा सात व्हेरी गुड, आठ आणि नऊ व्हेरी गुड. आर्यन गव्हाणे साठी अजून म्हणजे आता त्याच्या वयानुसार तो बरोबर करतोय, बरोबर आहे. आता मला तिसरी चौथीचा एखादा विद्यार्थी पाहिजे. तर तन्नू आहे, तुम्हाला दिसलं का? आता दिसलं का? हा चल असं जर समजलं तुला, ह्या कार इकडे आल्या पाहिजे. हा मोजून किती मध्ये केलं सर आर्यनने? नऊ मध्ये बघा, एक दोन नाही नाही, आता अडकली तू. हा आता अडकली, बसली पाहिजे. हा आता विचार करायचा जरा, ठीक आहे चल वेल ट्राय. तेच तीच तार्किक बुद्धिमत्ता आहे. मग
हळूहळू जमेल. इकडे घेतलं असतं ना, हे इकडे घेतली असती आणि मग इकडे आली असती. व्हेरी गुड. अजून कोण ट्राय करत? तू ये, तू चल, काय हरकत नाही, चल तू वर्गात पाठवल्यावर कर. हा अजून एक मिनिट. हा गणेश करतोय बघा. आता समजलं ना कार कशा घ्यायच्या? अरे समजतंय त्यांना. समजा आता बघू ना, एकदा त्याला करू द्या, जमतंय त्याला बरं का. आता एक चालू वाया गेली समजा. माझ्या मध्ये हे जे सरळ चाल घेतो ना आपण, जी क्रॉस जातो ना, त्या दोन येत असतील सर, है ना, दोन येत असतील. आपण एकच घेतोय समजा, एक दोन तीन येत असण. व्हेरी गुड. शाबाश. 17 आता झाला तो, म्हणजे 12 हे इथं घ्यायचे असे पार्किंग. व्हेरी गुड. शाबाश. समजलं तुम्हाला काय आहे गेमचं नाव? काय आहे? पार्किंग कोडे. काय नाव आहे? आणि काय या इकडच्या तीन कार या बाजूला आणायच्या आहे आणि इकडच्या तीन कार त्या बाजूला न्यायच्या आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये कशाचा विकास होतोय? तार्किक बुद्धिमत्ता, म्हणजे आपल्याला विचार करावा लागतोय. करावा लागतोय की नाही? वर्गात पण पाठवू आपण 5-10 मिनिट प्रत्येक वर्गामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे करता येणार आहे. ओके, तर प्रयोग क्रमांक 318 आता कोणता? पार्किंग कोड हा आपण आज शिकलो. ओके, थँक्यू.